नमस्ते मुलांनो, कसे आहात? मजेत ना? मजेत रहा, घरीच रहा, सुरक्षित रहा। मी पूजा शशिकांत एडवे, शाळा नांदे। आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील मराठी विषयातील एक अनेक, एक म्हणजे एक वस्तू आणि अनेक म्हणजे अनेक वस्तूंचा समुदाय किंवा संग्रह हे आपण आज वस्तूच्या रूपाने पाहणार आहोत। प्रथम आपण पाहूयात एक वही, एक वही, अनेक वह्या, अनेक वह्या। एक वही आहे, अनेक वह्या आहेत। एक केळ आहे, एक केळ आहे, अनेक केळी आहेत। एक केळ आहे, अनेक केळी आहे। एक पेन आहे, अनेक पेन आहेत। एक पेन आहे, अनेक पेन आहेत। या ठिकाणी आपल्याला बदल जाणवतोय। इथे पेन, एक पेन आहे त्यालाही आपण एक पेन म्हटलेलं आहे आणि पेनांची संख्या जास्त आहे, एकापेक्षा जास्त संख्या आहे, तरी इथे आपण अनेक पेन आहेत म्हणजे इथे एक वचनामध्ये पेन येतो, एकच पेन। आणि अनेक मध्ये सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतंय पेन हा शब्द आलेला आहे। एक टोमॅटो आहे, एक टोमॅटो आहे, अनेक टोमॅटो आहेत। एक टोमॅटो आहे, अनेक टोमॅटो आहेत। इथेही आपल्याला पाहायला मिळते एक टोमॅटो, अनेक टोमॅटो, म्हणजे शब्दामध्ये आपल्याला बदल झालेला पाहायला मिळत नाही। पण इथे टोमॅटो मात्र एकच आहे, इथे मात्र जास्त आहे, पण दोन्ही ठिकाणी आपल्याला शब्द टोमॅटो आणि टोमॅटो पाहायला मिळतोय। एक पुस्तक आहे, अनेक पुस्तके आहेत। एक पुस्तक आहे, अनेक पुस्तके आहेत, किंवा जास्त पुस्तके आहेत, खूप पुस्तके आहे, असंही आपण या ठिकाणी वाचन करणार आहोत। आता आपण वस्तुरूपात पाहिलेलं आहे, आता आपण चित्ररूपामध्ये पाहूयात। फूल एक आहे, एक फूल, इथे फुले अनेक आहेत, अनेक फुले। एक पपई, अनेक पपया। एक चेंडू, अनेक चेंडू, इथेही आपल्याला पाहायला मिळते। बघा, चेंडू एक आहे, शब्द पण एक आहे, चेंडू असा आलेला आहे। इथे अनेक चेंडू आहेत पण शब्द मात्र इथं चेंडूचा चेंडू असंच राहिलेला आहे। एक झाड आहे, अनेक झाडे आहेत। एक पतंग आहे, अनेक पतंग आहे, एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक। एक फुगा आहे, अनेक फुगे आहेत। अशा प्रकारे आपण चित्ररूपाने सुद्धा माहिती घेतलेली आहे। अशा प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, परिसरामध्ये विविध वस्तू आहेत। तुमच्या घरातही विविध वस्तू असतील, त्या वस्तूंची यादी करा आणि त्या वस्तू एक आहेत का अनेक आहेत ते ठरवा। धन्यवाद।